नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार हे निश्चितपणे कोसळणार असून राज्यामध्ये निश्चितपणे भाजपाचं सत्ता येणार असल्याचा खळबळजनकपणे मोठा दावा भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार पुन्हा येईन ते कसं येणार ते पत्रकारांना लवकरच कळवतो, अशी फटकेबाजी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी करत मोठा गोप्यस्फोट आणि खुलासा केला आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. प्रत्येक मुद्द्यामध्येच ठाकरे सरकार माघारी पडलं आहे, त्यामुळे जनता पूर्णपणे यांना त्रस्त झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर भाजपाचं सरकार येणार असल्याचा दावा यांनी यावेळी केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ते परभणीमध्ये आज बोलत होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ गेले 3 वेळेस भाजपाकडे होता, परंतु गोपनाथ मुंडेच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला, नाही तर मतदारसंघ आपल्या हातातून जात नव्हता. याचा बदला या निवडणुकीमध्ये घेऊन भाजपाचा उमेदवार पुन्हा निवडून आणायचा आहे. गेल्या काही वर्षामध्ये आमदारांनी एकही प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित केला नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, त्याचवर कधी एकमेकाचे तोंडही न पाहणारे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सरकार चालवत आहे, परंतु येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचे हे ठाकरे सरकार तिकाडी सरकार निश्चितपणे कोसळणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. राज्यातील जनता आता त्रस्त झाली आहे. उद्या महाराष्ट्रातील 5 ही जागा भाजप जिंकल्याच्या नंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नको हे स्पष्ट होईल. तुमच्या 1 वर्षाच्या सरकारला जनता पूर्णपणे त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रामध्ये सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू होतील, असं मोठं वक्तव्य आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील 2 दिवसापूर्वीच केलं होतं. आता त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील राज्यामध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केल्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.